हे आहे शूलपानेश्वर मंदिर। या मंदिरात तावली युवाई वाई दोघ पत आलेले आहेत। आहे शूलपानेराचा परिसर हे दिसते मागं नाही। जो युग है आधुनिक युग में लोगों को लगता है पुराणों में जाए कहीं तो गलत कुछ ना कुछ, पर 90 फुट तक धुएं आया ये निकालने के लिए प्रयास किए गए। आणि स्वरूपामध्ये एक रूप झाल्या तसं आम्हाला ईश्वराला देव आणि तुमच्यामध्ये आम्हाला एक रूप हा वर्तीचा काय आहे धर्म त्या स्वरूपात एक रूप म्हणून भाग्यवान पुण्यवान हो त्यांच्या कृपेने आपल्या या ठिकाणी यायला आनंददायी जीवन कृतार्थ बाबाजी आपल्याला सर्व त्यांच्या इकडे हिंदी काय का ना जो मंदिर था वो 5 किलोमीटर से था महाराष्ट्र और मध्य प्रदेश। ये कोटेश्वर भवन चादर टाक त्यांनी काढून घेतलं ते आता हे काढणार परत केमिकल टाकणार पांढरा होणार हो मीठ 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 आमचं नाव हे नाव चाललं होता नर्मदे हर।
अंकलेश्वर इथून बलबला कुंड इथून कोटेश्वर महादेव आणि कोटेश्वर महादेव इथून विमलेश्वर दक्षिण तटावरचं हे शेवटचं ठिकाण असलेलं विमलेश्वरपासून मिठी तलाई जाण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागतो, समुद्र प्रवास करावा लागतो। हा विमलेश्वर ते मिठी तलाई प्रवास बोटीने करून नर्मदा माईच्या उत्तर तटावर पोहोचलो। हा नर्मदा परिक्रमेतला एक महत्त्वाचा टप्पा आम्ही पार केला। हा व्हिडिओ आवडल्यास आपण शेअर, लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।